शुरू कर रहा हूँ कहीं बिल्कुल से। आज जागतिक पोस्ट दिन। सोशल मीडियाच्या काळात पोस्ट ऑफिसने आपलं अस्तित्व टिकून ठेवलंय। काळ बदललाय त्यामुळे सध्या पोस्टाचं कामकाज कसं चालतं, पोस्टाच्या खास सेवा कोणत्या, तसेच पोस्टमनला येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न लेट्सअपने केलाय। टपाल दिन आहे तर आम्ही सर्वच म्हणजे ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पीठवर जाऊन पत्र वाटप वगैरे करत असतो। आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचं योगदान आहे। आज तुम्हाला आता तुम्ही सुद्धा एक नाही का पोस्टमन म्हणून काम करतात, कसं पाहता या गोष्टीकडे? तर म्हणजे आजच्या ज्या क्षेत्रामध्ये आहेत म्हणजे मी आता सध्या केडगाव मध्ये पहिलीच अशी आहे की महिला पोस्टमन आहे म्हणून असं, त्याच्यामुळे आज सगळ्याच क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत। छान वाटतं, कधी कधी होतात खूप अडचण, कधी कधी ऍड्रेस सापडत नाही, पण फोन नंबर्स वगैरे असतात त्याच्यामुळं काही सोयीस्कर होत जातात, काही प्रॉब्लेम नाही येत। बदलणाऱ्या काळासोबत पोस्टानं स्वतःला बदललंय। विश्वास आणि सेवा हीच पोस्टाची ओळख आजही कायम असल्याचं चित्र आहे। आज जागतिक पोस्ट दिवस साजरा केला जातोय, तर काय सांगाल त्या अनुषंगाने? आज 9 ऑक्टोबर जागतिक टपाल दिन सर्वत्र भारतभर आपण साजरा करतोय। डाक सेवा ही एक जनसेवा आहे, एक विश्वासार्ह सेवा म्हणून या सेवेकडे पाहिलं जातं। आपण जर पाहिलं तर 1-10-1854 या दिवशी इंग्रज राजवटीमध्ये आपल्या देशामध्ये टपाल सेवेला सुरुवात झाली। मी आपल्या माध्यमातून जनतेला हेच आवाहन करणार आहे की अगदी वाड्यातोड्यावर आज जर तुम्ही जी सेवा पोस्टाची सेवा पाहिली तर वाड्यातोड्यावर आमचा पोस्टमन, आमचा ग्रामीण डाक सेवक सतत अहोरात्र म्हणजे ऊन वारा पावसाचा विचार न करता तुम्हाला सातत्याने सेवा करतो। म्हणजे खातं टिकून ठेवण्याचं खऱ्या अर्थानं आव्हान आज जनतेसमोर आहे। मी जनतेला तुमच्या माध्यमातून हीच विनंती करणार आहे की 169 वर्षाची परंपरा असणारे खातं खऱ्या अर्थानं जगवण्याचं पुरवण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला करायचं। आज एक देशभरात किती पोस्ट ऑफिस किंवा कशी संख्या वगैरे असेल काही अंदाज? आपण जर साधारणतः 2015 आकड्यावर जर विचार केला तर 155,015 पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आपण ही सगळी सेवा भारतभर देतोय। त्यामध्ये जर मोस्ट ऑफ द पाहिलं तर 1,39,000 पोस्ट ऑफिस आमचे ग्रामीण भागात कार्यरत असेल, त्यामधले फक्त जवळपास 25,833 आपले शहरी भागामध्ये कार्यरत, म्हणजे 79.87% या दरानं आपण अवरेजली पोस्टाची सेवा देतोय। आणि प्रत्येक साधारणतः 22 किलोमीटर आपले पोस्ट ऑफिस आज उभं आहे आणि ते त्यांच्या माध्यमातून साधारणतः 8,221 याच्या मागं जनतेच्या मागं आमचं एक पोस्ट ऑफिस सेवा देत आहे।